मुंबईच्या माहुल गावामधील कोळी बांधवांनी बांधलेलं गणपतीचं मंदिर, अतिशय सुंदर सजावट आणि मनमोहक गणेश मूर्ती, तर भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा बाप्पा. चला तर जाऊयात माहुल गावाला बाप्पाच्या दर्शनाला. मुंबईत अनेक कोळीवाडे आहेत, त्यातीलच माहुल गावात असलेल्या पालव बागेतील श्री गणेश संस्थान विश्वस्त व्यवस्था माहुलचे हे गणेश मंदिर. 1958 सुमारास गावातील लहान मुलांनी छोट्याशा मंदिराची स्थापना केली होती आणि हे मंदिर ग्रामस्थांचे श्रद्धास्थान झाले. मे 2013 रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. जीर्णोद्धार करताना संपूर्ण मंदिराचं बांधकाम नव्यानं करण्यात आलं. या गणेश मंदिरात विराजमान असलेली सुंदर गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. संगमरवरी पाषाणातून कोरलेली अतिशय सुंदर मनमोहक अशी ही गणेश मूर्ती राजस्थान इथून खास बनवून घेण्यात आली आहे. असं लहान गॅरेजच्या हेट होऊन स्टाईल वगैरे लावल्या होत्या आणि लहान होतं एकदम. त्याच्यानंतर मी रिटायर झालो तेव्हा मग ह्या मंदिराला थोडंसं रूप आणून दिलं. त्यानंतर हे माडा आलं तेव्हा हे बांधलं. अंगारकी संकष्टी आहे, इथं मागे गणपतीचे मोठे उत्सव येतात आणि महाप्रसाद वाटला जातो. हा नेहमीचा कार्यक्रम आहे आणि हा आमचा जागतिक दैवत असून आमच्या गाववाल्यांना पावतो हा गणेश मंदिर. उरलेल्या मनोकामना पूर्ण होतात आणि लहान मुलांनी हे मांडलं आहे पण तो सगळ्यांना पावतो. सगळे येतात दर्शनाला. छोटं मंदिर होतं ते मोठं बांधलं म्हणजे सगळ्यांना तो पावतो असा हा गणपती आहे. पिढ्यानपिढ्या मत्स्य व्यवसाय करणारे कोळी बांधव आणि त्यांचे कुटुंबीय या गणेशाची नित्य नेमानं पूजा अर्चा करतात. संकष्टी चतुर्थी, अंगारकी, मंगळवार यावेळी मोठी गर्दी या मंदिरात असते. भाविक लांब लांबून या बाप्पाच्या दर्शनाला येतात. माहुलकरांचा रक्षणकर्ता म्हणूनही या बाप्पाची ओळख आहे. जेव्हा आम्ही होडी घेऊन भर समुद्रात जातो ते देवावर भरोसा ठेवूनच आणि हा बाप्पा आमचं रक्षण करतो अशी येथील भक्तांची भावना आहे. आम्ही दर मंगळवारी इथे दर्शनासाठी येतो आणि आमचे बांधव दर म्हणजे मच्छी पकडायला जातात, त्यांचं रक्षण करू यासाठी आम्ही त्याची प्रार्थना करतो. या मंदिराच्या कृपेमुळे सर्व गावातील लोकांना वगैरे सगळं सुखशांती आहे. सगळं सकाळी खूप भक्तजण येतात, मंगळवारी आरती होते, संकटशिला इथे आरती होते. आम्ही समाज उपयोगी कार्य नेहमी इथे चालूच असतं, भंडारा वगैरे, लोकांना मदत करणं हे कार्य आमच्याकडनं होतच असतं या मंदिराच्या तर्फे. माहुल गावच्या या गणपती मंदिरात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात, ज्यात आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर असेही उपक्रम राबवले जातात. यासाठी अनेक तरुण मंडळी पुढे सरसावतात, तसंच गावातील महिलाही या मंदिराच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत असतात. गणेश मंदिराच्या परिसरात काही काळ घालवल्यावर मनशांती लागते. जुनं मंदिर आहे ते, अगोदर छोटी मूर्ती होती, आता ही आता जीर्णोद्धार 2013 झालेला आहे, ते मोठा झालेला आहे आणि आता ते सर्व देव गावातल्या भरपूर लोकांना पावतो हा देव. आणि माहुल गावामध्ये हे गणेश मंदिर एकच आहे. इथे महिलांचे हळदी कुंकू पण होतात, दरवर्षी होतात आणि अख्ख्या गावातली बायका येतात, पूजा होते दरवर्षी, वर्षातून दोनदा तरी पूजा होते आणि अख्ख्या गावातली लोक येतात पूजेला आणि श्रद्धेने दर मंगळवारी खालच्या वलीपासून ते बाहेरची लोक सुद्धा इथे येतात. आरती करायला पण येतात, इथे पूर्ण देऊळ भरतो आरती आणि महाप्रसाद पण होतो आणि सगळे आनंदाने एकदम म्हणजे असतात. कार्यक्रम खूप छान असतात आणि आम्हाला खूप हौस येते. इकडे सर्व कार्यक्रम हळदी कुंकू सर्व होतात व आरत्या व भजनं सर्व होतात व कुठून कुठून सगळीकडे माणसं इकडे गणपती दर्शनाला येतात. इकडे महाप्रसाद होतो आणि सगळं भक्तिमंडळ भक्त आपले श्राद्धेने गणपतीला देणगी सर्वजण देतात. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा, भक्तांना मनशांती देणारा आणि भक्तांच्या हकेला धावून जाऊन भक्तांचं रक्षण करणाऱ्या या माहुल गावच्या गणेश मंदिराला नक्कीच भेट द्या. प्रशांत अंकुशराव सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, घाटकोपर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.